ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 जून 2024 आणि आजचे आपण आज आले बाजार भावाविषयी थोडंसं बोलणार आहोत. शेतकरी मित्रांनो, एक मागं एक आपण व्हिडिओ अपलोड केला होता की 10,500 ते 11,000 बाजार भाव चालू. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बोलले की बा हे बाजार भाव चालू नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एक नाराजी आणि आपले कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या होत्या. शेतकरी मित्रांनो, त्या दिवशीचं जे रेट होते ते रेट तेच चालू होते आणि रेट जे आता आहे ते बाजार 1,000 ते 1,500 रुपयापर्यंत कमी झालेले जे बाजार आहे ते आजचे बाजार. आता काल व्यापारी आपल्याला स्वतःचा आलेचा प्लॉट द्यायचा असता व्यापारी बोलवल्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्याला जो भाव सांगितला तो व्यापाऱ्यांचे असं म्हणणं आहे की 10,000 रुपये प्रति क्विंटल हा जुना आणि नवीन जो आहे तो नवीन आका आपला नवीन जो आहे 1,500 रुपये पर्यंत प्रति क्विंटल असा त्यांनी बाजार भाव हा सांगितला. त्या अनुषंगाने आपण थोडंसं कापून होल्ड केले कारण की काही ठिकाणी नवीन आले आपला प्लॉट खोडवे काढण्यात आले तर ते जे नवीन आल्याचे आहे जी मेजॉरिटी आहे नवीन आल्याचे वजन आहे ते चांगल्या प्रकारे निघून आलं. म्हणजे 20 गुंठ्यात आपलं 25 ते 30 गुंठ्यामध्ये कमीत कमी 25 ते 26 क्विंटल हे नवीन आले निघून आलं. आणि सध्या काय झालेलं आहे की उष्ण तापमान आपलं ऑक्टोबर हीटसारखी हीट वाढलेली आहे आणि कुठं स्पॉट लागायलाही चालू झालेलं आहे. बरेचसे खोडव्याला स्पॉट येत आहे आणि जे जुने स्पॉट होते ते आहेच परत नवीन स्पॉट हे वाढायला चालू झाले. मग त्या अनुषंगाने आपण परत त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू करून आपण थोडं थांबण्याचा निर्णय घेत आहोत. आणि शेतकऱ्यांनी पॅनिक होऊन जाऊ नका. पॅनिक म्हणजे बरेचसे शेतकरी हे गडबडून गेलेले की व्यापारी हे त्यांना थोडंसं मॅन्युपुलेट करत आहे की बा भाव असे होतील तसे होतील. किती काही झालं तर 9,000च्या खाली हा भाव येणार नाही. मग खोडवा ठेवण्याचा अर्थ असा आहे की नवीन जुना दोन्हीचा मेळ जर बसत असेल तर खोडवा देण्यास योग्य आहे. कारण की आपण 4 महिने इतर शेतकऱ्यांच्या पुढं आपण निघून आलेलो. कारण की ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीला आले दिलेले आणि जे आता शेतकरी जून आणि जुलैच्या टप्प्यामध्ये आहे त्यांचा ना आपला 4 महिन्याचा फरक आहे. 4 महिन्याच्या फरकामध्ये आपण आपला केलेला खर्च आपला गेलेला वेळ आणि आपलं नवीन आले जे तयार झालेले ते तर याला 3-चा जर मेळ बसत असेल तर शेतकऱ्यांनी निर्णय घेऊन आपला खोडवा द्यावा. अन्यथा प्रत्येक शेतकऱ्याला जर भीती असेल की बाजार आणखीन पडतील तर त्यांनी योग्य व्यापारी घेऊन व्यापाऱ्याला निवडून आपलं आले जे आहे खोडवा जे काढून टाका, काही अडचण नाही. पण मला तरी असं वाटतं 9,000च्या खाली आले येणार नाही हे. आणि शेतकरी हे व्यापारी हे शेतकऱ्यांना मॅन्युपुलेट करत आहे आणि तुम्ही त्याच्यापासून थोडंसं धीर धरा. 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण बाजार जे आहे ते सुरळीत होतील आणि सगळ्यांना योग्य पद्धतीचे बाजार हे मिळतील असं मला वाटतं. बाकी जे ज्ञानी शेतकरी आहे जे शेतकरी पहिल्यापासून या फील्डमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना अनुभव आहे ते शेतकरी मार्गदर्शन करतील मला असं वाटतं आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील. बाकी काही आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये काही थोडं मिसगाईड झाले असेल त्याबद्दल क्षमा असावी. आणि इथून पुढं आपण जे आहे कारण चालू कंडिशनचे जे रेट होते त्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे व्यापारी येऊन गेलेला होता आणि मला ते का माहीत नव्हतं की बा 1,500 रुपयाने आपले 1,000 ते 1,500 रुपयाने बाजारी पडलेले. पण बरेचसे शेतकरी म्हणतात 8 मागताय 9 मागताय अजूनही 8-9ची रेंज नाही. आमच्याकडं अजूनही 10ची रेंज चालू आहे. तर आमच्याकडं आल्याचं प्रमाण कमी आहे किंवा खोडव्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे 10चे रेट असेल यदा कदाचित. आउटर साईडला खोडव्याचं प्रमाण जास्त असेल, प्लॉट जास्त असेल, घेणारे कमी असतील त्यामुळं एखाद्या वेळेस त्यांच्याकडचे जे रेट 8 ने आणि 9 ने मागत असेल. अदरवाईज 10चे रेट आमच्याकडे आज चालू आहे. कालच मी व्यापारी बोलून सिल्लोड तालुक्यातला वाटलंच तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर मी तुम्हाला सेंड करून देतो. पण ते व्यापारी फोनवरती भाव सांगत नाही. व्यापारी प्लॉटवर येतात, प्लॉटवरून बघतात की आले सुपर असेल तर ते भाव ते सांगतात. जर डागी असेल किंवा थोडंफार प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल तर ते परत 500 रुपयानं बाजार हे कमी सांगतात. शेतकरी मित्रांनो, आपला जो प्रामाणिक प्रयत्न आहे आपण जी माहिती देतो आता हा माझा स्वतःचा हा 1 एकरचा खोडव्याचा प्लॉट आहे. आपण असं नाही की अंदाजे देत आहोत कारण आपण स्वतः त्या ज्या बाकावर तुम्ही बसलेले त्या बाकावर मी पण बसलेलो आहे. कारण की फायदा झाला तर माझा होईल तुमचा होईल या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनत असतो. पण मी पहिला एक प्लॉट देऊन टाकलेला आहे कारण की माझा जो खर्च वजा आहे मी पूर्ण काढलेला आहे. आता जे बनणार आहे ते आपलं स्वतःचं हे प्रॉफिट आहे आणि त्या बेसवर आपण हे प्लॉट ठेवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.